ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत। खरं तर आपण आता आहोत, आपण भुजबळांच्या घरी आहोत आणि आतापर्यंत एक भुजबळ असतात दिल्लीला, दुसरे असतात येवल्यात, तर तिसरे असतात नांदगावला। मात्र आजचा दिवस असा आहे, आपण बघतोय इथे फक्त एक दोन नाही तर तब्बल 12 भुजबळ एका ठिकाणी आलेले आहेत। आणि सुरुवात करूया अर्थात मोठ्या साहेबांपासून। तुम्ही सांगत होतात की आजचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही सगळेजण एकत्र आहात, प्रत्येक जण जो तो आपापल्या कामात आपापल्या दिशेला दिवसेंदिवस एकमेकांना भेटणं खूप कठीण झालेलं आहे। आजचा दिवस तुमच्यासाठी काय आहे? गेले अनेक वर्ष हा आजचा दिवस महत्त्वाचा, म्हणजे लक्ष्मी पूजन आहे म्हणून महत्त्वाचा आहेच, परंतु या दिवशी अगदी आपण बरोबर सांगितल्याप्रमाणे कधी आमचं एकत्रित असं जेवण होत नाही, फक्त या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रीचं जेवण सर्व एकत्रित असतात। आणि ते आता ती खरं म्हणजे सगळ्यांना माहिती झालेलं आहे की या दिवशी आपण इथे थांबायचं आहे, बाकीच्या दिवशी कोण दिल्लीला गेलं आहे, कोण नांदगावला गेलं आहे, मी आणखीन कुठे गेलेलो आहे, कोणाचं काय काम, कोणाचं काही काम, हे सगळं चालू असतं। नानी सांगत होत्या की 15 वर्षापासून तुमची दिवाळी लक्ष्मी पूजन हे रामटेकवरती होत आहे, पण तुमच्या बऱ्याचशा आठवणी ह्या वाडीशी संबंधित जास्त दिसत आहे। वाडीतली दिवाळी तुम्ही खूप मिस करता का? जे काही आम्ही करायचो त्याच्यामध्ये लहान छोटे लाडू असतील, करंजे असतील घरामध्ये थोडंफार, परंतु ते संपूर्ण वाडीमध्ये त्याचं त्या घरात त्याचं त्या घरात त्याचं त्या घरात लोक अतिशय गरीब 10 बाय 12 मध्ये राहणारे सर्व, म्हणजे मगाशी सांगितलं बौद्ध आहेत, युपीचे आहेत, कोकणस्थ आहेत, देशस्थ आहेत, पण कसे दिवाळी म्हणजे सगळे एकत्रित साजरे करायचे। आता सतत त्याच्यापासून थोडंसं जरा दूर गेलो, कारण आता म्हणजे कधी कधी असं वाटतं त्याच्यामध्ये थोडंसं कृत्रिमपणा आला आहे की असं वाटायला लागतं। ते जे प्रेम जे आहे, ती जी आपुलकीची आहे, ती काही नसताना साजरी केलेली दिवाळी ती अजूनही आठवणीतच राहते, राहत नाही ते। नाही तुम्ही सांगा, सगळेजण भुजबळ साहेबांना घाबरतात, पण ते तर तुम्हाला घाबरतात असं वाटतंय? घाबरत नाहीये मग कुठला पदार्थ तुमचा चांगला झाला नाही म्हणून म्हणतात? नाही कधीच नाही सांगितलं। जास्त आवडतो कुठला पदार्थ त्यांना जास्त आवडतो? चकली सगळेच आवडतात, ते सगळे आवर्जून खातातच, असं नाही म्हणत नाही। गरम आतच मगाशी आदर्श करून दिलं त्यांना, गरम गरम असं गरम करून दिलं तर खातात ते लगेच। साहेब तुम्ही तुमच्या आजोबांच्या आठवणी आजीच्या आठवणी सांगितल्या, 4 आणे द्यायचे तुम्हाला फटाक्यांसाठी। इथे आता तुम्ही आजोबा झालायत आणि तुमच्या भोवती भरपूर बच्चे कंपनी दिसते आहे, आम्हाला जरा ओळख करून द्या सगळ्यांची, कोण कोण आहेत? ही छोटी आहे तारकेश्वरी उर्फ तनिष्का, ही पंकजची मुलगी, नंतर पंकजची मोठी मुलगी देवीशा, आणि ही समीर भाऊची मुलगी भुवनेश्वरी उर्फ ईश्वरी। भुवनेश्वरी उर्फ ईश्वरी तारकेश्वरी, एवढं मोठं नाव आहे तुझं कारण का? भुवनेश्वरी एक देवीचं नाव आहे, देवीचं नाव आहे तुझं। तुला कुठलं नाव आवडतं? ईश्वरी आवडतं, तनिष्का आवडतं, कोणतं आवडतं? तारकेश्वरी। तारकेश्वरी आवडतं तुला? एकच नाव आहे, त्या दोघींना दोन दोन नाव आहेत का? हो। तुला कुठलं नाव, तुला का बरं एकच नाव? दुर्गा। दुर्गा आहे तुझं नाव आणि आत्याच? दुर्वा। पंकज भाऊ तुम्ही सांगत होतात की अगदी साहेबांनी सांगितलं की वाडीतल्या आठवणी खूप जुन्या आहेत, तुम्हाला आवडते ती आठवते तिथली दिवाळी इथली दिवाळी? वाडीमध्ये आम्ही सगळे वाडीतील लोक जे आहे एकत्रित येऊन कंदील बनवायचो आणि तो कंदील जो आहे वाडीमध्ये लावायचो, नंतर सगळीकडे दिवे जे आहेत घराघरामध्ये एकत्रित रित्या जे आहेत त्या तिथं लावायचो, नंतर फराळाचं जर सांगितलं तर सगळेजण एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरामध्ये सहकार्य करून प्रत्येकाच्या घरामध्ये जे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे। वाडीतलीच माणसं दिवाळीच्या निमित्ताने जोडली गेली आहेत रामटेक सोबत सुद्धा। समीर भाऊ तुमच्या पण खूप दिल्ली वाऱ्या चालू असतात, नाशिक वाऱ्या चालू असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही फिरत असता, दिवाळी मात्र आवर्जून घरी असता, जानेवारीमध्येच प्लॅनिंग करता? नाही, दिवाळी म्हटले की सगळ्यांनी एकत्र यायचा हा प्लॅन ठरलेला असतो। आता फक्त फरक एवढाच आहे की मतदारसंघामध्ये सुरुवातीचे 2 दिवस घालवावे लागतात, कारण मतदारसंघामध्ये लोक येतात भेटतात, आपणही त्यांच्याकडे जातो भेटतो,
आणि त्याच्यामुळे जे सगळे पाच दिवस जे आहेत आम्ही एकत्ररित्या जे दिवाळीला घरी असायचो त्यातले आता काही दिवस मतदारसंघात आणि काही दिवस जे आहेत ते कुटुंबाबरोबर आपल्या सोबत अजून आहेत जे यांच्या अण्णावामध्ये भुजबळ नसला तरी पण त्या भुजबळ कुटुंबाचा अत्यंत अविभाज्य भाग आहेत. त्या दुर्गाताई आहेत, डॉक्टर वाघ आहेत. डॉक्टर एक महत्वाचं आहेच नाही म्हटलं तरी पण जावयाचा मान हा नेहमी आपल्याकडे पहिला असतो. तुम्ही भुजबळांचे जावई आहात, दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही पण एकत्र येता, तुम्ही वाट बघत असता आजच्या दिवसाची? 100% याची अगदी आतुरतेने वाट बघत असतो. कारण जरी हे लोक म्हणत असले तरी हे टचमध्ये नेहमी असतात मोबाईलवर, पण तसेच त्यांची अकाउंटेबिलिटी इतकी जास्त असते की प्रत्यक्ष भेटणं आम्हालासुद्धा कठीण होतं. म्हणजे भेटू शकतात पण आम्हाला कळतं की त्यांच्या इथे लोकांची इतकी रांग लागलेली असते आणि त्यांची अकाउंटेबिलिटी बघून मला थक्क व्हायला होतं. सगळ्यांपर्यंत पोहोचणारा, सर्वांना जोडून घेणारा असा हा नेता म्हणूनच महाराष्ट्राचा लाडका नेता ठरलेला आहे. आणि आजचा दिवस हा त्यांचा आहे, त्यांच्या कुटुंबासोबत आहे, त्यांच्या माणसांसोबत आहे. हा सगळा आजचा दिवस कसा साजरा करणार आहेत हे आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. जेव्हा गोष्ट तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांच्या दातांना साफ आणि स्वस्त ठेवण्याची असते तेव्हा